कलर्स मराठीवरील मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या 15 जानेवारीच्या भागात पंचाचा जीव वाचवल्यामुळे पंच वैजंता बाळूचे आभार मानतात. पण आता यापुढे काळजी घ्या, कारण मी नंतर गावात नसणार आहे, तेव्हा तू कुठेही जाऊ नकोस असं वैजंता बाळूला म्हणते. बाळू पंचाच्या घरी गेला हे कळल्यावर मायप्पा भडकतो. बाळू घरी आल्यावर मायप्पा बाळूला जाब विचारतो, पण बाळू काहीच बोलत नाही. बाळूला गंगेकडे पाठवून मेंढ्या हाकायला लावायच्या असं मायप्पा म्हणतो. पंचाची काही खबर आली नाही असं देवाप्पा मंगळूला म्हणतो. कुणीतरी येईलच खबर सांगायला असं मंगळू म्हणतो. तात्या त्यांचं बोलणं लपून ऐकत असतो. देवाप्पा तात्याला बघतो तेव्हा पंचाला काहीच झालं नाही. बाळूने पंचाला वाचवलं. बाळूच्या पुढे आजवर कोणाचं काहीही चाललं नाही असं तात्या म्हणतो. हे ऐकून देवाप्पा चिडतो आणि हे असं कसं झालं या विचारात पडतो. तिकडे मायप्पा सुंदराला गंगीच्या सासरी जाऊन बाळूला घेऊन जाण्याबद्दल बोलणी करायला सांगतो. त्याप्रमाणे सुंदरा, गोदा आणि भीमा गंगीच्या घरी जातात. त्यांना बघून गंगीच्या सासूचा आणि नवऱ्याचा चेहराच पडतो. संक्रांत झाल्यावर मेंढ्या घेऊन बाहेर जाता तेव्हा यावेळी बाळूलाही तुमच्यासोबत घेऊन जा असं सुंदरा जावयाला म्हणते. हे ऐकून गंगीची सासू आणि नवरा टेन्शनमध्ये येतात. मायप्पा खरंच बाळूला जावयासोबत मेंढ्या हाकण्यासाठी पाठवेल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा.